जे काही तुमचे मुद्दे जे तुझे मुद्दे आहेत ते अगदी नॉर्मल आहेत. हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत. अहो हे तर काहीच नाही. परवा काय झालं माहितीये? एक फोन करायला काय होत रे आधी? वाया जात ना सगळ्यांना. काल तर शिळ्या वरणाला फोडणी देऊन वरणफळ बनवलेस आणि आव असं आणते की लय मोठी दम बिर्याणी बनवली. अगं आमच्या रघुवीरच्या समोसे बनवायला जास्त मेहनत लागते त्यापेक्षा. मी समोसे खायला नाही म्हणत नाही आधी, पण मागच्या हेल्थ चेक मध्ये प्री डायबेटिक वॉर्निंग आली आहे ना, मग कशाला? त्या रिपोर्टचं कौतुक मला नको सांगू. काय तर म्हणे प्री डायबेटिक स्टेज फॅशन आली. प्री वेडिंग, प्री दिवाळी, प्री क्रिसमस म्हणून काय खाणं सोडणार का आपण? काय नाही गे, हे लोकांना चुत्या बनवायचे धंदे आहेत आणि तुमच्यासारखे लोक चुत्या बनतात. बरं ठीक आहे, मग निदान हायजेनिक ठिकाणचं तरी खात जा ना आणि कंट्रोलमध्ये खा रे, डोंट ओव्हर इट. आता तू माझं खाणं काढणार आहेस का? वा वा वा. हेच म्हणत होते मागे माझ्या मावशीकडे जरा जास्त पुरणपोळ्या खाल्ल्या तर तुलाच त्रास झाला ना. चार चौघात ढेकरा कोण देत होतं? मग नको नाही जाऊ तुझ्या नातेवाईकांकडे मला. हा लाज वाटते ना तुला नवऱ्याला घेऊन जायची. हा डोंट डेव्हिएट फ्रॉम द टॉपिक. का आता का बोल ना. बरं तुझंच बरोबर सर. हा यु नो एव्हरीथिंग इन दिस फकिंग वर्ल्ड. आणि ही जी मी प्रेमाने केलेली वरणफळ आहे ना ती मीच खाते उद्या. तू तुझ्या त्या रघुवीरचे समोसे खा, नाही तर मी आणून देते. हा डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू. हे उगाच सेंटी टाकून घंटी नको वाजू जात. आण ती वरणफळ, खातो एकदाची म्हणजे तुझ्या पिंडाला कावळा. काही गरज नाही. का देणार? काही खातो. काही गरज नाही आधी. माझ्या मरणाचीच वाट बघ. माझ्या मरणाचीच वाट बघ तू. काही गरज नाही. कावळा शिवेल पिंडाला. हे एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं मला. हे तर काहीच नाही, परवाच सांगतो. तू नक्की कोणाला चीप म्हणतेस ग? रघुवीरला कि समोसांना? फालतू जोक मारू नकोस आता. मी जरा जाऊन आलो. अरे सोड ना जाणे. काय काय सोडू? काय काय सोडू? ते समोसे तळताना त्याच्या कपाळावरचा घाम मस्त फ्राय होतो हे सोडू. तुझ्या ढेकऱ्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये मला रात्रभर झोपावं लागणार आहे हे सोडू. की आता हे असलं बाहेरून चोपून आल्यानंतर मी एवढी कष्टाने केलेली वरणफळ वाया जाणार आहेत हे सोडू. काय काय सोडू? माझं एवढंच म्हणणं आहे की ही वरणफळ मी उद्या खातो. तुझ्या बाबांनी चांगला बीज दिलाय आपल्याला, त्यात ठेव. नाही का तुझ्या तुझ्या ढेकरा आणि गॅसेसमुळे ना लिटरली चार चौघात जायची सोय ठेवली नाही असतो. मागे माझ्या मावशीकडे सहा सहा पुरणपोळ्या खाल्ल्यास आणि नंतर कडपट ढेकरा देत बसलास तरी तिची सासू बोलली. वात प्रवृत्ती आहे वाटतं जावई बापूंची. लिटरली तुला कुठे न्यायची लाज वाटते मला. बोललीस शेवटी मनातलं बोललीसच. नवऱ्याला घेऊन जायची लाज वाटते ना तुला. अगं त्या शिळ्या आमटीच्या वरणफळांना कुणी गिराईक मिळे ना म्हणून मला टोचून बोलतेस तू. हा आण ती वरणफळ दे इकडे. माझं काय नुकसान व्हायचंय ना ते एकदाच होऊन जाऊ दे तुझ्या हस्ते. दे. काही गरज नाही. काही गरज काही गरज नाही आधी सोड तू. मी ठरवे काय करायचं ते. आता तुमचं ठरलंच आहे तर मग. आता एवढं ठरलंय तुमचं तर मग ठीक आहे. तर सध्याच्या T20 वाढत्या लोकप्रियतेमुळे टेस्ट मॅच मध्ये सिलेक्ट होण्यासाठी आलेल्या दोन खेळाडूंनी T20 खेळूनच आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा भिन्न प्रयत्न केलेला आहे. या अत्यंत कमी वेळेच्या सामन्यामध्ये दोघांनीही चौफेर, चौकार, षटकार ठोकले, धुआधार फलंदाजी केली आणि अचूक टप्प्यावरती मारा करून समान गडी देखील बाद केले. म्हणून कोर्ट या निष्कर्षाप्रत आलेला आहे की कुणा एकाला विजयी घोषित करणं म्हणजे हा दोघांवरती अन्याय केल्यासारखं. त्यामुळे विजेते पदाचा चषक दोघांनाही विभागून देण्यात येईल. तेव्हा हा विजेते पदाचा चषक तुम्हाला केव्हा द्यायचा ते पंच माणिकराव सांगतील. माणिकराव अँड द कोर्ट इज ऍडजर्न. थँक्यू मिलर्ड. पंचवीस तारखेला या. पुढची तारीख नाहीये का?
नाही म्हणजे मला 25 वेळ नाही आहे. का कुठे चाललाय? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. 2 घ्या, 2 माणिकराव, त्या दिवशी जरा क्रिमिनल केसचं हिअरिंग आहे. सो दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. पुढची 25 घ्या. आधीची एखादी आहे का? बर, तुमचं नाही माझं नाही. 12 फायनल करा. 12 आणि तीही जमत नसेल तर एकत्रच राहा. आई. हा. अगं ते तारीख पे तारीख खेळत होते, त्याने पुढच्या महिन्यातली 12 फायनल झाली. करू आता काहीतरी मॅनेज. हा ठेव ना देवापुढे काहीतरी. शिरा केलायस तू बदामाचा? ओके. आईनी शिरा केलाय बदामाचा. अरे वा छान छान. या ना, म्हणजे ये ना ग. ही इथं कशाला आली? अक्कल बिक्कल आहे की नाही? काय सेन्सच नाही चायला. असं काय करताय? त्यांचं ते बघून घेतील ना. काय मला सांगा, तुम्ही कशाला आला तिकडे? फुकटचा शिरा खायला ना? तुम्ही काय साजूक तू पाणलंय घरून? आपली अक्कल शिकवून आला मला. कशाला उगीच कोर्टा बाहेर वादी प्रतिवादी होते? मला सांगा, आयुष्यात कधी बदाम घातलेला शिरा खाल्ला होतात का तुम्ही? तुम्ही फुकट. नाही ना, मग चला ना, कशाला लक्ष देत आहे? चला चला. आमचा अथू आहे ना, तो ते मोबाईल वरती गेम खेळतात ना, ते नाही का गोळीबार ते करतात, ते डिचके बॅनच करायला पाहिजे. बरोबर आहे. अहो तुम्हाला सांगते, अभ्यासच करत नाही हो, लक्षच नाही, कॉन्सन्ट्रेशनच नाही. अहो मग त्याला त्या गोळ्या द्यायच्या ना कॉन्सन्ट्रेशनच्या. आई द्यायच्या ना तुला लहानपणी? काय नाव होत त्याने? आताच बंद केल्या. अ वरून काहीतरी नाव होत. मला नको प्रेसलेस होत, एखादं नाव आठवलं नाही ना. तुम्ही पण खेळायचं पबजी? काय विचारताय तुम्ही पण? छानच झाला होता शिरा, ऍज युजुअल. हो ना? हो ना. काय, थँक्यू. ए आई, या निऱ्यांचं निस्तर. काय केलं? ची हाय हाय. तू काकूंच्या हात का शिरा खाने के लिए हम कहीं भी जा सकते. ग किती फ्रेश जोक मारलास ग. दिलच्या त्याचा रिमेक झाला ना, तर केकच्या सीनला वापरतय. इज इट? बरं तू आलीच आहेस तर प्लीज हेल्प मी विथ दिस यार, अँड मेक मी लुक सेक्सी. यू ऑलरेडी आर. तुम्ही असं शिरा बिरा खायला घालून माझ्या आशीलाचं माइंड चेंज नाही करायचं बरं का? मला काय वेळ लागलाय का? ह्या असल्या जुन्या ट्रिक्स वापरून मन वळवायचे दिवस, कष्ट, मोटिवेशन सगळं संपलंय आता. आणखी हवाय का शिरा? नाही नको, थँक्यू. घ्या. ठीक आहे, आलोच मी. मग काय करणार? हे दर मोज इथे इकडे थांब. हा तन्वी, तू साडी नक्की कोणाला इम्प्रेस करायला नेसतेस? कोणी स्पेशल आहे की तुला तुझी हवा करायची? म्हणजे बघ, ऍक्च्युली कोणीतरी आहे. उगाच ग आपलं ट्रायल अँड एरर, कधी काय फिसकटेल सांगता येत नाही. इट्स टू फ्रजाईल दीज डेज, यु नो. आय गॉट इट.
टिकली मिसिंग आहे. इकडे बघ. आता कशी कडक सेक्सी दिसतीस. तुझा फॅशन सेन्स कमाल आहे. एक सेल्फी काढूया हो. हे मागे घे. शिरा मस्त झाला होता. मी घरी नक्की करून बघेन. नाही का काही पेपर वर्क राहिलंय तेवढं आपण घेऊया करून कोऑर्डिनेट. तुझं झालंय, तुला ड्रॉप करू का तुझं व्हायचंय अजूनही? नो आय एम ओके. म्हणजे ड्रॉप करा मला. थांबतो बाहेर येतो. बाय बाय बाय. दादा आर यू नट्स का? यू हॅव इन्व्हायटेड युअर ऑलमोस्ट एक्स वाईफ ऑन अ शिरा डेट आणि दॅट टू ऑन दिस डे. क्रेझी स्टफ. आम्ही जनरल बोलवलं, ती लगेच हो म्हणाली. आणि ठीक आहे ना, आम्ही मचर्ड आहोत. आय जस्ट मेड अ गुड जेस्चर, सो डिड शी. बिग डील. डोंट यू थिंक इट्स अ बिग डील? इट्स जस्ट अ नॉर्मल जेस्चर. त्याने विचारलं, मी ऍक्सेप्ट केलं. एवढा काय विचार करायचा? तर नॉर्मल जेस्चर म्हणे. मॅड इस का जरा तू? आपल्याला कळायला नको का? हे बघ मुक्ता, लग्न कसं फक्त दोघांचं नसतं, अख्ख्या कुटुंबाचं असतं की नाही? तसाच डिवोर्स सुद्धा फक्त तुमच्या दोघांचा नाही, अख्ख्या कुटुंबाचा व्हायला हवा. एक मिनिट, एक मिनिट. हे बघ, गेट युअर बेसिक्स राईट. हा माझ्यात आणि आद्यामध्ये कम्पॅटेबिलिटी इश्यूज आहेत, पण म्हणून मी त्याच्या आईशी तन्वीशी जे रिलेशन डेव्हलप केले ते असं खाटकन कसं तोडू? आणि का जस्ट बिकॉज दे आर असोसिएटेड विथ हिम? आणि मीच नाही, त्यांनी सुद्धा काहीतरी इन्व्हेस्ट केलंय ना या रिलेशनमध्ये. आय हाय, जो बिताए थे तेरे संग गुजर गए अब वो लम्हे, कैसे काटे रतिया जो भुला नहीं सकते तुम्हें. वाह कितनी स्वस्थ लशे रे. गप गप, फालतू जोक मारू नकोस. लीव इट ऍट इट्स पे. ओके फाईन फाईन. आणि काय ग, काय मुहूर्त काढलाय तुम्ही डिवोर्सचा? म्हणजे मी आणि अनुज इकडे आय डू च्या मूड मध्ये, आणि तुम्ही दोघं काय? आय डोंट. एक्स्ट्रीमली सॉरी, पण जवळची पॉसिबल डेटच नव्हती. आणि आम्ही सकाळी लवकर येऊ ना. तसाही मुहूर्त 11:48 आहे. हो पण नाही आलात वेळेत तर आम्ही आमचे कुठे फिरायला गेलो असं. हे बघ, जी काही छल्लीगिरी करायची असेल ना ती नंतर. हा नंतर मुक्ता, काही झालं तरी तू पाहिजेस ना माझ्या मागे उभी लग्न लागताना, प्लीज. हो ऑफकोर्स, आम्ही लवकरात लवकर सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येऊ वेळेत. थँक्यू. बरं ते सगळं जाऊ दे. आपला काय प्लॅन आहे आजचा? काय ठरवलंय? लिस्ट काढून ठेवली आहे, त्यानुसार आजची सगळी कामं करून टाकूया. आणि काहीतरी खायला मागव ना. शिरा कोण आलीस ना? काही मिळणार नाही, काम कर मुकटाने. राह सीधी चल रहे थे, दफतन मोडाया हैरते दिल का, कसम तुलाया नहीं मोडाया है. राह सीधी चल रहे थे. राजश्री मराठीची पहिली वहिली मराठी वेब सिरीज आम्ही घेऊन येत आहोत यूटर्न. बघायला विसरू नका. आणि पुढील सगळ्या अपडेट्ससाठी राजश्री मराठीला सबस्क्राइब करा.